आपले खाजगी कामकाज आटोपून सायंकाळच्या सुमारास दुचाकीने स्वगावी परत जात असताना मागेहून भरधाव वेगाने असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना 16 मे रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास लाखोरी येथे घडली. श्रीकृष्ण प्रकाश दिघोरे वय 34 वर्ष राहणार सालेबाटा असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे. जखमी दुचाकीस्वाराला सर्वप्रथम लाखणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात नेत असतानाच जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद लाखणी पोलिसांनी घेतली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बागडे करीत आहेत.